नमस्कार, मी मनुश्री पाटील. आपण बघतोय गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचं प्रदीर्घ आजारानं रविवारी संध्याकाळी निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून त्यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज सुरू होती. त्यांची ही झुंज अखेर काल रात्री संपली. पर्रीकरांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मनोहर पर्रीकर गोव्यातील भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे स्वच्छ चारित्र्याचा नेता गमावल्याची खंत व्यक्त केली जाते. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 4 वेळा काम पाहिलं, 2000 ते 2002. त्यानंतर पुन्हा त्यांनी शपथ घेतली ते 2005 पर्यंत त्यांचा कालावधी होता. त्यानंतर 2012 ते 2014 आणि 14 मार्च 2017 ते आज तागायत म्हणजे निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याची धुरा सांभाळली. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांच्यावर 2014 मध्ये जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2017 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पडली. त्यांच्या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राईकचा सुद्धा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील IIT तून मेटलर्जीमध्ये धातुशास्त्रामध्ये त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. 1994 मध्ये पर्रीकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले. 2000 मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान ते जून ते नोव्हेंबर 1999 या काळात विरोधी पक्षनेते होते. पर्रीकरांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदीसह देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनामुळे देशात 1 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली असून यावेळी पर्रीकरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव आज सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेत पणजीतल्या भाजप कार्यालयात ठेवलं जाणार असून त्यानंतर 10:30 वाजता ते पणजीतल्या कला अकादमीत ठेवलं जाणार आहे. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर 4 वाजता कंपालमध्ये त्यांची अंत्ययात्रा निघणार असून 5 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनोहर पर्रीकर एक निस्वार्थ, निस्पृह आणि निष्कलंक असा नेता खरं तर म्हटलं पाहिजे मनोहर पर्रीकर यांना. आणि मनोहर पर्रीकर यांची जी प्रसिद्धी बघता, अगदी भारतीय जनता पक्षातच नाही तर आज देशभरातून हा शोक व्यक्त केला जातोय. भाजपचे खासदार अनिल शिरोळे आपल्याबरोबर थेट आपल्याबरोबर आहेत. अनिलजी, खरं तर काय भावना व्यक्त कराव्या हेच कळत नाही आहे, कारण इतकं स्तब्ध व्हायला होतंय आणि हीच परिस्थिती मला वाटतं सगळ्यांची आहे. एक भाजप खासदार म्हणून तुम्ही त्यांना नेमकी कशी श्रद्धांजली वाहाल? मनोहर पर्रीकर यांच्या जाण्यानं आपल्या देशाचं आणि भारतीय जनता पक्षाचं न भरून येणारं नुकसान झालंय. राजकारणी व्यक्ती, राजकारणी नेता कसा असावा याचा आदर्श ते आपल्या सर्वांसमोर ठेवून गेलेत. कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही, परंतु कुशल प्रशासक, मला असं वाटतं की त्यांच्यासारखा प्रशासक दुर्मिळच, एक उत्तम नेता आणि सर्वसाधारण माणसाला आपलं मानणारा आणि आपलं वाटणारा असा हा नेता आपल्या सर्वांना सोडून गेला. अत्यंत संयमी, मला असं वाटतं की अनेक त्यांच्यामध्ये गुण होते आणि त्याच्यामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्या राष्ट्रासाठी झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टीने त्यांनी आपलं गोवा राज्य चालवलं आणि संरक्षण खातं चालवलं. अनिलजी, एक खासदार म्हणून जेव्हा ते संरक्षण मंत्री होते किंवा एक महाराष्ट्रातला नेता म्हणून त्यांचे नेमके कसे संबंध होते तुमच्याशी आणि काही अनुभव आहेत का तुमचे त्यांच्याबरोबर? नाही, माझा त्यांचा संबंध ज्यावेळेला ते संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला आला, कारण पुणे शहराचे डिफेन्स खात्याशी संबंधित बरेच प्रश्न होते आणि गेल्या 20 वर्षात ते सोडवले गेले नव्हते. त्यामुळे ते निवडून आल्या ज्यावेळेला त्यांच्याकडे मी गेलो, 5 मिनिटांमध्ये मला त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आणि त्यावेळेला लगेच त्यांचा माझा संबंध आला आणि कामाच्या दृष्टीने बोलणं सुरू झालं. मग पुण्याचा घोरपडीचा रेल्वे ओव्हरब्रिज असेल, लुल्लानगरचा ब्रिज असेल, त्यानंतर आपलं पुणे शहराचं जे लोहगाव विमानतळ आहे
त्याचं जे विस्तारीकरण आहे ते असेल, त्यानंतर दोन्ही कॅन्टोनमेंट, खडकी कॅन्टोनमेंट आणि पुणे कॅन्टोनमेंट याचे जे प्रश्न होते, बोपखेलचा पूल आहे, अशा अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी तातडीने लक्ष घातलं आणि हे सर्व प्रश्न त्यांनी सोडवले. अनिलजी, खरं तर आपण फक्त पर्रिकर यांच्याबद्दल बोलावं म्हणजे एक IIT इंजिनियर, मला वाटतं देशातले ते पहिले असे मुख्यमंत्री होते, ते उच्च विद्याविभूषित होते. एखादा IIT इंजिनियर, ज्या काळी प्रथा होती की IIT इंजिनियर्स असतात ते आउट ऑफ इंडिया जातात किंवा इतर क्षेत्रात जातात, पर्रिकरांनी हे राजकीय क्षेत्र खरं तर निवडलं हे एक वेगळेपण होतं आणि त्यातून त्यांची जी साधी राहणी होती त्याबद्दल नेमकं काय सांगाल? कारण खूप चर्चा केली जाते की ज्या पद्धतीनं पर्रिकर अगदी मंत्री असताना सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा स्कूटरनी जायचे, अगदी साधं शर्ट आणि पायात चप्पल घालून ते जायचे, असा निष्पृह नेता होणे नाही असं म्हटलं जातं. काय नेमकं तुमची प्रतिक्रिया याबद्दल? हो, अगदी बरोबर आहे. आणि त्याचा मी ज्या वेळेला त्यांची माझी भेट व्हायची त्यावेळेला पदोपदी मला त्याची जाणीव होती. ते पुण्यात एकदा आले असताना त्यांच्याबरोबर मी एका लग्नाला गेलो आणि लग्नाला गेल्यानंतर खरोखर मला आश्चर्याचा धक्का बसला की खूप मोठी लाईन त्या जोडप्याला भेटायला थांबलेली होती. आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो आणि मला असं वाटतं रांगेमध्ये उभे राहून मग त्यानंतर आम्ही त्यांना भेटलो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही किंवा मी कुठेतरी मंत्री आहे, माझ्यासाठी काहीतरी तुम्ही मला लवकर जाण्याची संधी द्या. मला असं वाटतं हा प्रसंग खूप बोलका आहे. अत्यंत साधी राहणी आणि त्यांच्याबरोबर राहण्याने आपला आत्मविश्वास वाढत असे की मी कुणी मोठा नाही, मी आपल्यासारखाच आहे. आणि हे त्यांचं वागणं जे होतं ते खूप भावनारं होतं आणि एक मला असं वाटतं की एक अत्यंत प्रेमळ, मनस्वी, अत्यंत साधं आणि राजकारणी माणसांनी कसं असलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण. कारण तो अजिबातच बडेजाव नाही. कुठल्याही प्रकारचं संरक्षण म्हणा किंवा कुठल्याही गाडी कुठली ते लगेच सांगत असत की त्यांच्यासाठी येणाऱ्या गाड्यांना ते पाठवून देत असत. मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची त्यांना अशी इच्छा नव्हती की आपल्यासाठी काही सरकारचा खर्च व्हावा. मला असं वाटतं अगदी साधी राहणी, साधे विचार आणि मला असं वाटतं सर्वांना आपलंसं करणार त्यांचं व्यक्तिमत्व होतं. निश्चितच एक आपण बघतो साधारणतः अनिलजी अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आजकाल आम्ही नेते मंडळी बघतो खूप वेगळं राहणीमान असतं आणि त्या वेगळेपणामध्ये पर्रिकरांचं जे राहणीमान होतं ते खूप अठ उठून दिसणार होतं, सर्वसामान्यांशी कुठेतरी नाळ जोडणार होतं. तुम्ही म्हणता दिल्लीमध्ये त्यांचा संबंध आला खासदारकी म्हणून, एक डिफेन्स मिनिस्टर होते, संरक्षण मंत्री होते, तिथे अगदी संरक्षण मंत्री असताना सुद्धा त्यांचं हे जीवनमान होतं असं आम्ही ऐकलेलं आहे. काय नेमकं त्याबद्दल सांगाल? हो, ते त्यांच्याशी माझी चर्चा व्हायची त्यावेळेला मला एकदा ते हसत हसत म्हणाले होते की अरे अनिल, मी असं साधा राहतो आणि माझ्यावर काही लोक इथे टीका करतायत की आता हे संरक्षण मंत्री झाले यांच्या लक्षात येत नाहीत का. तर ते असं मला म्हणाले, आपण इथे चांगला ड्रेस घालून बसायला येतो का संरक्षण खात्याचं चांगलं काम करायला येतो? मग तिथेही अगदी त्यांचं वागणं तसंच होतं की अमुक एक आपण मोठ्या पदावर आहेत म्हणजे खूप वेगळा ड्रेस घातलाच पाहिजे, चांगला ड्रेस घातलाच पाहिजे असं काही नव्हतं. आणि असं साधं राहूनही एक उत्तम काम करता येतं. मला असं वाटतं की याचं हे आदर्श उदाहरण आहे. आणि त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या, आपण वन रँक वन पेन्शन असेल किंवा राफेलचं डील असेल किंवा अनेक अनेक वर्ष जे निर्णय झाले नव्हते ते आपल्या पर्रिकर साहेबांनी घेतले. मला असं वाटतं की त्यांनी हा आपल्या सर्वांना संदेश दिला आहे की साधं राहून आणि आपल्याला खूप चांगलं काम करतायत. निश्चितच अनिलजी, आपण बघतोय की मनोहर पर्रिकर यांच्या जाण्याने सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे. अगदी भारतीय जनता पक्षाचे नेतेच नाही तर विरोधी पक्षाने सुद्धा त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. काय नेमक्या प्रतिक्रिया ते आपण जरा ऐकूयात. गोवा और गोवा वासियों के साथ एक अद्भुत लगाव है. मैं यहाँ पर अच्छी जिम्मेदारी निभा रहा हूँ, बखूबी मैं काम कर रहा हूँ, सब कुछ है, लेकिन पता नहीं क्यों मेरा मन बराबर गोवा में ही लगा रहता है. ये बराबर वो चर्चा करते थे. न्यू पॉलिसीज एंड समबडी हु हैज सर्व दिस नेशन वेरी ऑनरेबली, वी आर प्राउड ऑफ आवर डियर brother Manohar Parrikar ji's achievements.
इट्स अ बिग लॉस फॉर द नेशन, इट्स अ बिग लॉस फॉर गोवा. ज्या पद्धतीने आमच्या पार्टीमध्ये पण गोव्यातून फार शून्यातून काम होत होतं, हे इथपर्यंत दोन्ही खासदारांनी सत्ता आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा, त्यांच्यासारखा नेता मिळणं खरोखर कठीण आहे, आमचं खूप मोठं नुकसान आहे. तो ये एक अद्भुत भारत की राजनीति का पर्व है कि जहां इस तरह की निष्ठा हमने देखी है, तो उनको बहुत बहुत भावभीनी श्रद्धांजलि. मनोहर पर्रिकर आणि माझी पहिली भेट आय आय टी पवईतर स्टुडंट हॉस्टेल मध्ये झाली. तो आय आय टी चा विद्यार्थी, मी तिएचा विद्यार्थी आणि माणिक जयप्रकाश नारायण चा मुवमेंटचे आम्ही दोघे सैनिक. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघे फील्डचे कार्यकर्ते, खरे मित्र आणि स्वयंसेवक. आज एक देशाचा अभिमान घेऊ शकतो आता सैनिक गेला. पर्रिकर यांच्या दुःखद निधनाचं वृत्त आता समजलं. गेले काही महिन्यापासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी घेतल्याच्या नंतर राज्य उत्तम रीतीने चालवण्याच्या संबंधीचा आदर्श त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एक महत्त्वाचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं, परंतु प्रकृतीच्या संबंधीच्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्यांनी ते पद सोडलं आणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची कामगिरी केली. पर्रिकरांचं निधन हे नुसतंच गोमंतक जनतेचं एक दुःख नाही किंवा त्यांचंच नुकसान असं नाही, या देशातला भारत मातेचा एक सुपुत्र गेला याचं दुःख तुम्हाला मला सगळ्यांना आहे. मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकरजी यांचं दुःखद निधन झालं ही आमच्या सर्वांकरताच एक अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. सामान्य दिसणारा हा नेता इतका असामान्य होता की अनेक वेळा लोकांना आश्चर्य वाटायचं. आपण अनेक वेळा राजकारणात बडेजाव पाहतो, पण या व्यक्तीमध्ये बडेजाव नव्हता. या व्यक्तीमध्ये सामान्य माणसाशी त्यांची जुळलेली जी नाळ होती त्याच्यामुळे सर्वांना ते आपले वाटायचे. खरं तर अशा प्रकारचं एक नेतृत्व आज आमच्यातनं निघून गेलं. आठवणींचा काहूर माझ्या मनामध्ये माजला आहे. अनेक वर्षाचा त्यांच्याशी संबंध आहे. अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. अनेक गोष्टींची प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली आहे. ते एक मोठ्या भावासारखे, एका मित्रासारखे आणि एका नेत्यासारखे तर होतेच. आणि अशा प्रकारचा हा भारत मातेचा सच्चा सुपुत्र आज आमच्यातनं निघून गेला. मी खरोखरच असं मानतो की ही या देशाकरता आणि भारतीय जनता पक्षाकरता देखील एक मोठी हानी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं कुटुंब, गोव्याची जनता आणि भारतातले सगळे त्यांचे चाहते यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. पुन्हा एकदा खासदार अनिल शिरोळे यांच्याकडे जाऊया. अनिलजी, आपण बघतोय प्रत्येक जण अगदी हळहळ व्यक्त करतोय. सामान्यातला असामान्य नेता हीच त्यांची खरं तर ओळख आहे. अनिलजी, आपण अगदी त्यांच्या डिफेन्सबद्दल बोलतोय, संरक्षण मंत्री पदाबद्दल बोलतोय, पण प्रचंड देशभक्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांच्याच कार्यकाळात आपण बघतोय उरीसारखा स्ट्राईक सुद्धा झाला, किंवा त्यांनी दाखवलेली जी नीती होती ती अतिशय अशी वेगळी अशी नीती होती संरक्षण मंत्री म्हणून. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नाही, आपल्या सर्वांनाच तो अनुभव आहे, आपल्या देशाला आहे, गोव्याला आहे, की अत्यंत देशभक्त असं हे व्यक्तिमत्व. केवळ देशासाठीच ते जगले, राजकारणात आले तर आपल्या देशाचं काम करायचं, आपल्या गोव्याचं काम करायचं, हाच त्यांच्यामध्ये एक त्यांची भावना होती. अत्यंत प्रखर देशभक्त असंच त्यांच्याबरोबर राहिल्याने अनुभव येत होता आणि त्याच पद्धतीने ते काम करत होते. म्हणजे कुठलंही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर तातडीने ते मार्गी कसं लागेल असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये जलद निर्णय केले गेले, की जे गेले आणि 70 वर्षात जे निर्णय झालेले आहेत ते असे अनेक निर्णय आपल्या पर्रिकर साहेबांनी घेतले.
आणि मला असं वाटतं की हे त्यांचं जे एकूण व्यक्तिमत्व होतं अत्यंत प्रेरक होतं. आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या सर्व कार्यकुशलतेचा उपयोग आपल्या देशासाठी झाला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. निश्चितच उरीसारखा सर्जिकल स्ट्राईक सुद्धा त्यांच्याच कार्यकाळात घडलेला आणि याबाबत अत्यंत जबाबदारीरित्या त्यांनी सगळा हा जो सर्जिकल स्ट्राईकचा जो त्यावेळेनंतर ज्या एकीकडे टीका झाली किंवा एकीकडे त्यांची प्रशंसा झाली ते सगळे अगदी जबाबदारीने त्यांनी पेललेले आहे. पण असं असलं तरी अनिलजी आपण बघतोय की हा नेता कधीच दिल्लीमध्ये रमला नाही. गोव्यावर प्रचंड असं प्रेम होतं, गोव्यातला मराठी माणूस म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी अशी ओळख होती, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नाही हे होतं, त्यांना गोव्यात यायची ओढ होती. बोलताना जाणवायचं ते की गोव्यात जावं असं वाटतं असं त्यांच्या बोलण्यात नाही यायचं. त्यांची ओढ गोव्याकडे होती, परंतु पक्षाने आदेश दिला, पंतप्रधानांनी त्यांना बोलवलं आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली, म्हणून ती जबाबदारी उत्तमपणे त्यांनी पार पाडली. त्यांचा ओढा गोव्याकडे होता हे लक्षात येत होतं, परंतु ज्या वेळेला त्यांना संरक्षण खातं दिलं गेलं अत्यंत उत्तमपणे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्या आधीसुद्धा माझी त्यांची भेट झाली होती आणि तेव्हा देशामध्ये ते तो जो आपला हल्ला झाला होता आपल्यावर त्यामुळं आपण सर्वजण अस्वस्थ होतो. माझी भेट झाली आणि मी त्यांच्याशी हा विषय बोलल्यानंतर ते असं म्हणाले तू अस्वस्थ आहेत ना? बरोबर आहे म्हणले. 2 दिवस थांब, आपल्या सरकारवर विश्वास ठेव आणि आपण नंतर सर्जिकल स्ट्राईक झालेला पाहिला. म्हणजे त्या काळात ते तिथे होते गोव्यात, त्यांचं मन रमलेलं होतं, तिकडे जायची ओढ होती, परंतु दिल्ली जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी पूर्णपणे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलं. निश्चितच अतिशय देशप्रेमी असा हा निस्पृह असणारा असा हा नेता, त्यांच्याबद्दल काय बोलावं हे समजत नाही. कारण अतिशय सर्वसामान्य माणसासारखा वागणारा असा हा नेता. आज मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची खरं तर काल बातमी आल्यावर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आणि त्यांच्याबद्दलच्या एक एक आठवणी खरं तर खूप ताज्या व्हायला लागल्या. कारण अनेकदा आपण मनोहर पर्रिकर यांना बघितलेलं आहे जेव्हा ते मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात होते तेव्हा अगदी स्कूटरनं सायकलनं प्रवास करायचे, अगदी संरक्षण मंत्री झाल्यानंतर सुद्धा हा इसम आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे ते अजिबात त्यांनी बदललं नाही. अतिशय साधी, अत्यंत साधी राहणीमान असणारं असं हा नेतृत्व होतं. अनिलजी, अनिल शिरोळे यांच्याविषयी आपण त्यांच्याबद्दल गप्पा मारत आहोत. अनिलजी, आपण बघतोय की एकीकडे राजकारण आणि त्यांची जी बौद्धिक हे होती की ज्या पद्धतीने उच्च विद्याविभूषण होते IITian ते होते आणि त्यांचा व्यवसाय असो तो सुद्धा त्यांनी लिलया सांभाळला. अगदी त्यांच्या पत्नीचं लवकर निधन झालं, दोन्ही मुलांची जबाबदारी सुद्धा त्यांनी अगदी त्याच तोडीनं लिलया त्यांनी सांभाळली, याबद्दल नेमकं काय सांगाल? सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी अगदी निस्पृहपणे आपल्या पार पाडल्या त्यांच्या आयुष्यात. खरोखरच एक आदर्श असं उदाहरण म्हणजे मनोहर पर्रिकरजी आहेत की एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या पाहिजे आणि एक समाजाचं काम कसं केलं पाहिजे, राष्ट्राचं काम कसं केलं पाहिजे ह्याचं अत्यंत आदर्श उदाहरण. म्हणजे आपण स्वतःचा उद्योग करून आपला कुटुंब सांभाळलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपण समाजकारण करतो, राजकारण करतो, ते आणि आपला उद्योग ह्याचा संबंध नसला पाहिजे. राजकारणात असताना त्यांनी कुठल्याही पद्धतीचा सत्तेचा कुठेही उपयोग केल्याचा आपल्याला दिसत नाही आहे आणि ते अनेक वेळेला काही खाजगी कामं असत त्यावेळेला ते स्वतःच्या खर्चानं आणि आपल्या स्वतःच्या गाडीने जात सरकारची गाडी वापरत असत. मला असं वाटतं की हे हा खूप मोठा एक संस्कार ते देऊन गेलेले की आपण आपलं आयुष्य जगताना स्वतःच्या पायावर उभं राहून जगलं पाहिजे पण त्याचबरोबर आपण राजकारणही केलं पाहिजे, आपल्या देशासाठी काम केलं पाहिजे. परंतु दोन्ही गोष्टी ह्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे राजकारणाचा कुठल्याही पद्धतीचा स्वतःसाठी कुठलाही विचार त्यांच्या मनातही कधी शिवला नाही. मला असं वाटतं की हे खरोखर एक आदर्श नेत्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं.
निश्चितच अनिल जी, आपण बघता राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य खरं तर वेगळं ठेवणं खूप कठीण काम असतं, पण त्यांनी अगदी लिलया पार पडलं, कारण अतिशय निस्वार्थी होता असे हे नेते होते. अनिल जी, एकीकडे गोव्यात गोव्यासारख्या शहरामध्ये अगदी गोव्यावर प्रचंड प्रेम असणारा असा हा नेता खरं तर मनोहर पर्रिकर म्हणायला पाहिजे, आणि मला वाटतं पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर गोव्याला ज्या पायाभूत सुविधा पर्रिकरांनी आणल्या त्याची तोड नाही खरं तर म्हटलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखं महोत्सव त्यांनी गोव्यामध्ये आणलेला आहे. गोव्याच्या विकासासाठी किंवा आधुनिक गोव्याचे शिल्पकार जर पर्रिकरांना म्हटलं तर चालेल का? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी गोव्याचं काम पाहिलं मुख्यमंत्री झाल्यानंतर खूप मोठा बदल झाल्याचं आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. पूर्ण भारतातनं गोव्यामध्ये एक टुरिस्ट म्हणून आपण सर्वजण जात असतो, त्यामुळं आपला गोवा अत्यंत उत्तम असं आपलं शहर असलं पाहिजे आणि टुरिस्टला आकर्षण वाटलं पाहिजे अशा पद्धतीचा गोवा त्यांच्या काळात निर्माण झाला. पुण्यामध्ये कचऱ्याच्या समस्येची मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी म्हणले अनिल काळजी करू नकोस, तू गोव्याला ये, गोव्याचा आमचा कचऱ्याचा प्रकल्प पहा. मला असं वाटतं की प्रत्येक प्रश्नाची जाण त्यांना होती आणि त्यामुळंच त्यांच्या काळामध्ये कुठलाही प्रश्न शिल्लक राहिला नाही, तो त्यांनी सोडवला आणि त्यामुळंच एक चांगलं गोवा राज्य त्यांनी निर्माण केलं. निश्चितच, आणि त्याचबरोबर त्यांनी अगदी गोव्यासारख्या शहरात जिथे बाहेरून पर्यटक येतात, टुरिस्ट वाढतात, त्यांचा संपूर्ण व्यवसाय खरं तर टुरिस्टवर अवलंबून आहे, अशा वेळी सुद्धा पर्रिकरांनी जे निर्णय घेतलेले आहेत, म्हणजे आपण बघतो की चरस गांजासारखं अगदी मिळणं न मिळणं की त्याच्यावर कारवाई होणं, किंवा त्याचबरोबर आपण बघतोय दारू अगदी सार्वजनिक ठिकाणी न पिण्यासारखे महत्वाचे निर्णय घेण्याचं धाडस सुद्धा यावेळी पर्रिकरांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे लोकांबद्दल असलेली त्यांची जी आस्था आहे ती सुद्धा घेताना आपल्याला बघायला मिळते. कारण एकीकडे आपण बघतो की राज्य बाजूला किंवा त्याचा आर्थिक जो त्यांचा जो पायाभूत असतो तो बाजूला आणि दुसरीकडे त्यांनी घेतलेले निर्णय ह्या प्रकारचं वैशिष्ट्य आणि ही खणखरपणा एक प्रकारे पर्रिकरांमध्ये आपल्याला सुद्धा दिसून येतो. पर्रिकरांच्या बद्दल अशाच गप्पा आपण मारणार आहोत किंवा त्यांच्या आठवणी आपण जागवणार आहोत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक.